शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून इथे सलग 3 वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आलेत, पण शिवसेनेत फूट पडल्यामुळं शिर्डी लोकसभेचा यंदाचा सामना धनुष्यबाण विरुद्ध मशाल म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे असाच असणार आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंच्या विरोधात नाराजीचं वातावरण असतानाही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा लोखंडे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर काँग्रेस या जागेसाठी आग्रही असतानाही ठाकरेंनी आपला हट्ट कायम ठेवत इथून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिली. पण यामुळं काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात वंचितनं तगडा उमेदवार दिल्यामुळं शिर्डी लोकसभेची दुहेरी वाटणारी लढाई आता तिरंगी झाली आहे. दोन्ही आजी माजी खासदार एकमेकांच्या विरोधात असल्यामुळं दोघांच्याही प्रचाराचा फोकस आपापली कामे दाखवण्यावर राहिला होता. तर दलित उमेदवाराला डावलून समाजावर अन्याय केल्याची भावना उत्कर्षा रुपवते यांच्या पाठीशी उभी राहताना दिसते. त्यामुळे शिर्डी लोकसभेचं नेमकं वारं कसं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवातीला बोलूयात उमेदवारांबद्दल. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि 2 टर्मचे खासदार सदाशिव लोखंडे यावेळी हॅट्रिकची अपेक्षा ठेवून रिंगणात उतरलेत. शिर्डी मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचा एकही आमदार नाही, तसंच संघटनात्मक पातळीवरही इथे शिंदेचं फारसं अस्तित्व नाही. त्यामुळे मतदारसंघातली लोखंडे यांची सगळी भिस्त भाजपच्या 1 आणि अजित पवार गटाच्या 2 आमदारांवर अवलंबून आहे. लोखंडे 10 वर्ष खासदार असले तरी लोखंडे यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते आणि संघटनात्मक यंत्रणा नाही. संघाचे कार्यकर्ते असलेल्या लोखंडे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ती भाजपमधून. 1995, 1999 आणि 2004 या 3 वेळा लोखंडे भाजपच्या तिकिटावर कर्जत जामखेडमधून आमदार झाले. पण मतदारसंघ पुनर्रचनेत हा राखीव मतदारसंघ खुला झाल्यानं लोखंडे यांच्या उमेदवारीचे चान्सेस कमी झाले. तेव्हा त्यांनी मनसेत प्रवेश करून कुर्ला विधानसभा लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. पण 2014 शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं लोखंडे यांना शिर्डीत राजकीय स्पेस दिसली आणि हीच संधी हेरून शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी शिर्डीची उमेदवारी मिळवली. त्यावेळी मोदी लाटेत ते निवडूनही आले. 2019 ही विरोधात प्रभावी उमेदवार नसल्यामुळं त्यांची वर्णी लागली. त्यामुळे लोखंडेंचा इतिहास भाजप, मनसे, पुन्हा भाजप आणि शिवसेना असा राहिलाय. आता लोखंडे यांच्या विरोधात जाणारी महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारसंघात नसलेला त्यांचा जनसंपर्क. लोखंडे हे मूळचे जामखेडचे. आता कर्जत जामखेड हा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा क्षेत्रात येतो. तसंच लोखंडे यांचे व्यवसाय मुंबईत असल्यामुळं ते शिर्डीतल्या जनतेला वेळ देत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येते. गेल्या 10 वर्षात त्यांना मतदारसंघात फारसा जनसंपर्क उभारता आलेला नाहीये. त्यामुळे यावरून त्यांच्यावर विरोधकांकडूनही सातत्यानं टीका होताना दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका बैठकीत उमेदवाराकडून चुका झाल्या असतील, पण आता पदरात टाकलाय तर सांभाळून घ्या असं वक्तव्य विखे पाटील यांच्या समोर केलं होतं. त्यामुळे लोखंडे यांच्यावरील टीकेला एक प्रकारे शिंदेंनीच दुजोरा दिल्याचं म्हटलं जातं. पण लोखंडे मतदारसंघात फिरत नसले तरी विकास कामं करताना ते राजकारण करत नाही अशी त्यांची ओळख आहे. 53 वर्ष रखडलेल्या निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचं काम पूर्ण करण्यासाठी लोखंडे यांनी पाठपुरावा केल्याचं सांगितलं जातं. तसंच निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणीपुरवठा करण्यावरूनही लोखंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसंच ऑक्टोबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीसाठी 7,500 करोड रुपयांच्या पायाभूत सुविधांचं अनावरण केलं होतं. त्यामुळं ही गोष्टही लोखंडे यांना प्लसमध्ये नेणारी ठरते. तसंच गेल्या 2 टर्ममध्ये लोखंडे यांनी साखर कारखानदारांशी जुळवून घेतल्यामुळं संस्थात्मक राजकारणातही लोखंडे यांनी बाजी मारल्याचं सांगितलं जातं. शिर्डी विधानसभेचे भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील, अकोलेचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे आणि कोपरगाव विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील लोखंडे यांच्या बाजूनं पूर्ण ताकद लावली आहे. भाजपचे मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनीही लोखंडे यांच्यासाठी सक्रिय सहभाग घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मोठ्या प्रमाणावर आपला फौजपाठा इथं तैनात केला होता. मंत्री दादा भुसेही मतदारसंघात तळ ठोकून होते. त्यामुळे सुरुवातीला जरी लोखंडे यांच्याबाबत नाराजीचा सूर असला तरी आता मात्र स्थानिक पातळीवर लोखंडे यांची ताकद वाढल्याचं सांगितलं जातं. आता ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावरही सत्तेसाठी संधी साधू असल्याचा आरोप करण्यात येतो. वाकचौरे यांना 2009 शिवसेनेकडून लोकसभेचं तिकीट मिळालं. त्यांनी त्यावेळी RPIच्या रामदास आठवलेंचा पराभव केल्यामुळं त्याची चांगली चर्चा झाली. पण 2014 निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोदी लाटेत पराभवाचा फटका बसल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण 2019 शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेला सुटल्यानं आणि लोखंडे यांनाच उमेदवारी मिळाल्यानं त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली.
पण या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सदाशिव लोखंडे यांनी शिंदेची साथ दिल्यामुळं या संधीचा फायदा घेत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं ज्या शिवसेनेनं खासदारकी दिली त्याच शिवसेनेशी दगा करून सत्तेसाठी पुन्हा ठाकरेंकडे आल्याचा आरोप वाकचौरे यांच्यावर करण्यात येतो. सुरुवातीला या कारणामुळं त्यांच्या उमेदवारीला ठाकरे गटातूनच विरोध पाहायला मिळाला, पण इथून प्रभावी उमेदवार नसल्यामुळं ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली. वाकचौरे 74 वर्षांचे असल्यामुळं त्यांचं वयही त्यांच्या विरोधात पडणारा फॅक्टर असल्याचं सांगितलं जातं. आता वाकचौरे यांच्या जमेच्या बाजू बघायच्या झाल्या तर पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांनी निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. शिर्डी साईबाबा संस्थानाचे कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी संस्थानाचा कायापालट केल्याचं बोललं जातं. तसंच दांडगा जनसंपर्क ठेवत जनतेत राहून काम करणारा आपला माणूस अशी त्यांची लोकप्रियता आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत 550 गावांमधल्या मंदिरांचं सभामंडप बांधण्याचं काम केलं होतं. तसंच काँग्रेसचे संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि नेवासेचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्यामुळं या तिन्ही नेत्यांची अपेक्षित साथ वाकचौरे यांना मिळताना दिसते. आता लोखंडे आणि वाकचौरे या दोन्ही उमेदवारांबद्दल पक्षांतराचा इतिहास आणि विधानसभा निहाय असलेली दोन्ही बाजूच्या आमदारांची समसमान ताकद या दोन गोष्टी कॉमन आहेत. त्यामुळे बेरजेची गणितं जुळवणं हे दोन्ही उमेदवारांसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळं इच्छुक असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी मिळवल्यामुळं महाविकास आघाडीच्या वाकचौरे यांचं टेन्शन वाढल्याचं सांगितलं जातं. तरुण आणि तडफदार उमेदवार अशी रुपवते यांची ओळख आहे. तसंच काँग्रेसमध्ये असताना संघटनात्मक पातळीवर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. त्या बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असल्यामुळं वाकचौरेंच्या उमेदवारीवरून नाराज असलेलं काँग्रेसचं केडरही रुपवते यांना छुपी मदत करत असल्याचं सांगितलं जातं. आपल्या भाषण कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रचारात चांगला जोर धरला होता. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब रुपवते यांच्या नात असल्यामुळं आंबेडकरी जनतेचा त्यांना चांगला पाठिंबा आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली जागा, वंचितकडून मिळालेली उमेदवारी आणि आंबेडकरी चळवळीचा असलेला इतिहास या गोष्टी रुपवते यांना प्लसमध्ये घेऊन जाणाऱ्या ठरत असल्याचं सांगितलं जातं. तरुण दलित वर्ग मोठ्या प्रमाणावर उत्कर्ष रुपवते यांच्या मागे असल्यामुळं दलित मतांच्या विभाजनाचा फटका ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंना बसू शकतो असं सध्याचं चित्र आहे. आता सध्याची स्थिती सांगायची झाली तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडेंसाठी भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांची तर ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपापल्या उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांवर आहे. पण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यामुळे विखे पाटील यांच्यासाठी शिर्डीपेक्षा अहमदनगरची निवडणूक जास्त प्रतिष्ठेची झाली आहे. या दोन्ही निवडणुका एकाच तारखेला होत असल्यामुळं विखे पाटील यांची प्रचाराची सगळी यंत्रणा नगर लोकसभेत कामाला लागली होती. तर बाळासाहेब थोरात यांनीही आपली यंत्रणा नगर लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी कामाला लावली होती. वाकचौरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि सदाशिव लोखंडे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. नगर इथे पंतप्रधान मोदींचीही सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांच्यासाठी सभा झाली, पण या सभांचा विशेष इम्पॅक्ट न झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. आता उत्कर्ष रुपवते यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचीही सभा झाली. आपले प्रश्न जे मांडतील त्यांनाच निवडून देण्याचं आवाहन करत प्रकाश आंबेडकरांनी उत्कर्ष रुपवते या त्यासाठी सक्षम उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. तसंच आम्ही भाजपची बी टीम असू तर मग इतर ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा कसा चालतो असा सवाल करत महाविकास आघाडीचे आरोप खोडून काढण्यातही रुपवते यांना यश आलंय. शिवाय उमेदवारी निश्चितीच्या काळात बौद्ध समाजानं आपल्या समाजाला स्थान मिळावं या मागणीसाठी एकजूट केली होती, ती रुपवते यांच्या पथ्यावर पडताना दिसते. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांवर नाराज असलेला मतदार रुपवते यांच्याकडे वळू शकतो असं सांगितलं जातं. त्यामुळे दलित मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन झालं तर त्याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांना होऊ शकतो असंही म्हटलं जातं. त्यामुळं शिर्डी लोकसभेत लोखंडे हॅट्रिक करणार की वाकचौरे बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे शिर्डी ठाकरेंची की शिंदेंची याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.